म्हणजे पुण्याचंही पालकमंत्रीपद चेंज झालेलं आहे, चंद्रकांत पाटीलच्या ऐवजी अजितदादा पालकमंत्री आहेत. नाही, मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा जो शेवटी हा अधिकार माननीय एकनाथ शिंदेचा आहे आणि अनेक दिवसापासून जे ठरलं होतं तेच झालं आहे. आणि आज पालकमंत्री जाहीर झाल्यामुळं नवीन जे मंत्री पालकमंत्री मिळाले आहे त्यातनं आपल्याला सरकारचा जो अधिक परफॉर्मन्स आणि सरकारचं जास्तीत जास्त योजना किंवा सरकारचा प्रतिनिधी म्हणून जेव्हा पालकमंत्री आपल्या जिल्ह्यात जातो तेव्हा त्या जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न जे कमी पालकमंत्री होते त्यामुळं आता अधिक उभारी मिळेल आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता याची फार मोठी मदत होईल. दादांच्या नाराजी म्हणजे नाराजीनंतर अखेर म्हणजे असं त्याच्यावर पडदा टाकण्यासाठी अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी. मला जे माहिती आहे दादा कधी नाराज नव्हते ते स्पष्ट वक्ते आहे. कुठल्याही नाराजीने पालकमंत्री पद झाले नाही आहे. शेवटी सरकार चालवताना काही गोष्टीच्या सर्व जुळवा लागतात, सर्व गोष्टीचा विचार करावा लागतं. तीन पक्षाचं सरकार आहे आणि त्यामुळं जे ठरला तेच झाला आहे. यामध्ये काही बदल झाले का नाही झाले हे पहिलेच ठरलं होतं की पुण्याचे पालकमंत्री दादा होणार आहे. त्यामुळं याच्यामध्ये राजकीय रंग आणू नये, उलट हे समाधान व्हावं की आज नऊ पालकमंत्री ॲड झाल्यामुळं महाराष्ट्रात आता अजून त्या नऊ जिल्ह्याला मदत मिळणार आहे. जे थोडा एक पालकमंत्री किंवा चार पालकमंत्री पदं असणे, चार जिल्हे सांभाळणे, त्यापेक्षा यातनं महाराष्ट्राला चांगलं मला वाटतं उभारी मिळेल. सुधीर भाऊ, बोलता बोलता अजित दादा मुख्यमंत्री होतील म्हणून असं बोलता बोलून गेलेले आहेत. म्हणजे आता पालकमंत्री झाले, भविष्यात मुख्यमंत्री होतील अजित दादा, परत त्यांनी सावरले उपमुख्यमंत्री असं करत असं आहे की प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं मी मुख्यमंत्री झालं पाहिजे आणि प्रत्येक पक्षालाही असं वाटतं आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा. त्यामुळं ह्या भावना अशा होत राहतात. आणि सुधीर भाऊ एखाद्या वेळेस मला माहिती नाही, सुधीर भाऊ तुम्ही सांगतायत, सुधीर भाऊ काय बोलले मला माहिती नाही, पण हे म्हणतं हे मला मान्यच आहे की राज्यामधल्या जेव्हा आम्ही तीन पक्ष म्हणून सरकार चालवतो तेव्हा त्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्याला मात्र हे नक्कीच वाटतं आणि का वाटू नये की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. त्यामुळे यात काही गैर नाही आहे. साहेब, पच्चू कडू यांनी गंभीर निदान केलं आहे की मला भाजपचा खूप त्रास होतोय आणि इतर मित्रांसाठी फिल्डिंग लावणं आता भाजपनं बंद करावं अशा प्रकारचं एक विधान बच्चू कडू यांनी केलं. बच्चू कडू आमचे चांगले मित्र आहेत, रोजची मैत्री आहे आमची, त्यामुळे भाजपाचा त्रास त्यांना होणार नाही. पण घटक पक्षांना कुठेतरी जपण्यात भाजप कमी पडते असं म्हणायचं ना. या देशामध्ये अटलजीचा काळ असो की मोदीजीचा काळ असो, आमच्या पक्षामध्ये घटक पक्षांना जेवढं स्थान मोठं आहे तेवढं कधीही काँग्रेस पार्टीत नाही आहे. घटक पक्षाला त्यांच्या क्षमतेप्रमाणे मोठ्या प्रमाणावर आम्ही त्या ठिकाणी समोर नेतो. आज बघा, नितीश कुमारजींना त्यांचे आमदार कमी असूनही त्यांना मुख्यमंत्री पदावर त्या ठिकाणी बसवलं. आज एकनाथ शिंदेजी आमच्याकडे आले, आज आमचे 106 आमदार आहे, पण एकनाथ शिंदेजींनी हिंदुत्वाकरता सत्तेला लाथ मारून जी मूळ युती आहे ती टिकवण्याकरता आले. आज त्यांनी मुख्यमंत्रीपद मागितलं नव्हतं, मुख्यमंत्रीपद नाही मागितलं, पण एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री झाले. याच्यापेक्षा काय उदाहरण पाहिजे आपल्याला की भाजप घटक पक्षाला टिकवत नाही. तुमच्यासमोर दोन नाही, हजारो उदाहरण देता येईल अटलजीपासून. मला हजारो अटलजीपासून हजारो उदाहरण आपल्याला देता येईल. सर्वोच्च न्यायालयाने आज एक टिप्पणी केली आहे स्पेसिफिक की भारतीय जनता पार्टी ही सूडबुद्धीने काम करते आणि सूडबुद्धीने म्हणजे ईडीचा वापर करते अशी स्पेसिफिक टिप्पणी केलेली आहे. तर मला अजून ऑर्डर वाचली नाही आणि मला त्याबद्दलची माहिती नाही. विधिमंडळाची एकमेकाने मागणी आहे, त्यामुळे मला वाटतं हा प्रश्न लवकर निकाली निघेल. तुम्ही स्वतः ओबीसीचे मोठे एक नेते आहात, परंतु ओबीसी समाज अजून वंचित, म्हणजे ओबीसीचं म्हणणं आहे की पुन्हा जनगणना व्हावी, पुन्हा सेन्सस व्हावे, तर त्या मतला आपण सहमत आहात काही ओबीसीचे नेते म्हणून पक्ष म्हणून नाही. असं आहे, शेवटी जनगणना करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा आहे आणि संविधानाने आपले जे संविधान आपण स्वीकारला त्या संविधानामध्ये SC ST आणि अदर्स असा सर्वेक्षण आहे जनगणनेचं. आता राहिला राज्याचं, राज्यांनी आपापल्या राज्याचा डेटा तयार करावा का हा राज्याचा अधिकार आहे. तो सेन्सस नाही आहे, ती जनगणना नाही आहे. राज्यांनी स्टॅटिस्टिकल डेटा किती जनसंख्या आहे कुठल्या समाजाची याचा डेटा तयार करण्याचा से राज्य सरकार घेऊ शकतं. बरोबर, आणि त्यामुळं तो से केव्हा घ्यायचा हे मुख्यमंत्री आणि आपलं सरकार ठरवेल. बिहारने एक पाऊल मोठं उचललेलं आहे, परवा सेन्सस केलेलं आहे,
त्यांनी मुस्लिम समाज किती, बिहारमध्ये हिंदू समाज किती, मागासवर्गीय समाज किती असं स्पेसिफिक केलं आणि ते भारतातलं हे पहिलं मोठं उदाहरण. तेच सांगितलं की त्याच्याकरता जो स्पेसिफिक डेटा तयार करायचा तो अधिकार राज्य सरकारला आहे. केंद्र सरकार फक्त जनगणना करतं. जनगणना संविधानाप्रमाणे आपल्या देशाच्या घटनेप्रमाणे SC ST आणि इतर अशीच मोजतं. ही आता देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाले. 75 वर्षात जेवढ्या जनगणना झाल्या SC ST आणि अदर एवढ्याच झाल्या. तर कुठल्याही सरकारने त्याचा कायदा बदलला नाही. त्यामुळं 65 वर्ष काँग्रेस सरकार होती त्यांनी बदललं नाही, आताही बदललं नाही. राज्य सरकार मात्र डेटा तयार करू शकतं. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं कोण नक्की महापूजा करणार अशी चर्चा आहे, उपमुख्यमंत्र्यांपैकी दोघांपैकी कोण? मला ते माहिती नाही. शेवटी आम्ही एकत्र आहोत, देवेंद्रजी, एकनाथजी, आणि आमच्यात तिघा काही युगो नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी केली किंवा उपमुख्यमंत्र्यांनी केली मला वाटतं तो अधिकार सरकारचा आहे. एकनाथजी ठरवतील. साहेब, तसं मेळाव्यावरनं सुद्धा गोंधळ सुरू आहे. नेमची सभा कोण घेणार याच्यावरनं महापालिका प्रशासनाला अजून निर्णय दिलेला नाही आहे. ते सांगतो की प्रशासकीय प्रश्न मला विचारल्यापेक्षा मी काय कामाकरता आलो आहे 3.5 लाख घरी जाण्याकरता. प्रशासकीय प्रश्नाचा माझा फार संबंध नसतो. राज्याचा पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी जे आज आलो आहे ती साताराची लोकसभा ही महाराष्ट्रातल्या प्रचंड मताने जिंकावी. आम्ही जे 600 वॉरियर्स आहात, सुपर वॉरियर्स, एक वॉरियर 600 घरी जाणार आहे. 600 घरी 600 वॉरियर, संपर्क ते समर्थन, याकरता आम्ही जो आज संकल्प केला आहे पुढच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यामध्ये आमचा 1-1 वॉरियर 600 घरी जाणार. या लोकसभेमध्ये 3.5 लाख घरी मोदीजींच्या 9 वर्षाच्या सरकारच्या संपूर्ण योजना घरोघरी पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि जेव्हा आम्ही जनतेमध्ये जातो, आज बघा मी त्र्यंबकेश्वरला 1024 लोकांना भेटलो. मी स्वतः वडापाव विकणारा, केळी विकणारा, भाजीपाला विकणारा, लोहार असेल, सुवर्णकार काम करणारा असेल, 1024 पैकी 1023 लोकांनी असं म्हटलं की मोदीजी प्रधानमंत्री व्हावे. रील आहे माझ्याकडे, त्याला काही माहीत नाही पण त्यांना म्हणतात मोदीजी प्रधानमंत्री व्हावे. असंच आज लोकसभा सातारामध्ये मी आलो आहे. महाविजय 2024, महाविजयाच्या महायुतीच्या 45 सीट ज्या आमच्या आम्ही संकल्पित केल्या आहेत त्याकरता आम्ही जनतेचं समर्थन मागतो आहे. 9 वर्षाच्या मोदीजींच्या, 5 वर्षाच्या देवेंद्रजींच्या आणि आता एकनाथजीच्या सरकार म्हणून जे काय आम्ही केलं शेवटी आम्ही उत्तरदायी आहोत. जेव्हा आम्ही जनतेचे मतं घेतो ते कर्ज म्हणून घेतो आहे आणि मताचं कर्ज व्याजासहित कामं करून परत केलं पाहिजे या संस्काराचे आम्ही कार्यकर्ते आहोत. आणि मग आम्ही हा जर संस्कार स्वीकारला आहे तर आमची जबाबदारी आहे की 9 वर्षात जे मतं घेतले त्या मताचं काय काय झालं याचं पुस्तिका प्रत्येक घरी पाठवणे. मला विश्वास आहे की जेव्हा मी तुम्हाला पुस्तक देईल तर तुम्हीसुद्धा कमळालाच मत द्या. साहेब, सातारा लोकसभेची आज तुम्ही पाहणी केली आहे, त्या सातारा लोकसभेमध्ये एकंदर आत्तापर्यंतचा प्रभाव बघितला तो राष्ट्रवादीचा आणि शरद पवार साहेबांचा आहे. आत्ता आपला जो नवीन मित्रपक्ष जोडलेला आहे म्हणजे अजितदादा गटातील एक दोघंजणं हे प्रचंड तयारी करत आहेत लोकसभेची. मग आता तुम्ही मागणी करताय आमचा उमेदवार असेल, त्यांची मागणी आहे त्यांचा उम्मेदवार आहे, पण हे सांगड कशी होणार? म्हणजे अजितदादांचा जो गट आहे तो लोकसभेच्या तयारीला लागला आहे सातारा लोकसभेचा. मी आधीच सांगितलं की महायुतीच्या प्रत्येक घटक पक्षाला आपले आपला अधिकार सांगण्याचा अधिकार आहे. तुमचा उमेदवार अजून तयार नाही आहे. मी तेच सांगतो आहे की शेवटी कुठली सीट कुणाला जाईल, राष्ट्रवादीला कुठली जाईल, काँग्रेसला कुठली, राष्ट्रवादीला कुठली जाईल, शिवसेनेला कुठली जाईल, भाजपला कुठली राहील, हा अधिकार पार्लमेंटरी बोर्डाचा आहे. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डात जेव्हा एकनाथजी, अजितदादा, देवेंद्रजी बसतील कुठली सीट कुणाला जाईल. पण एक मात्र नक्की आहे, सीट कुणालाही जाओ, भाजपा आपली ताकद पूर्ण महायुतीच्या मागे उभी करेल आणि 45+ सीट्स जेव्हा मोदीजी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील तेव्हा 45 खासदार हातवर करून उभे राहतील. भाजपाची जबाबदारी आहे कुणालाही सीट गेली तरी निवडून आणणे, आमची जबाबदारी मोठे भाऊ म्हणून आहे. त्यामुळं आम्ही पूर्ण ताकद लावणार, ज्याला जाईल त्याची ताकद आम्ही लावून ती 100% सीट निवडून आणणार. प्रत्येक बूथवर 51% मतं मिळतील. यावेळेस तुमची अशी काय तयारी आहे की उमेदवार असं कोण बदलणार आहे का, आहे त्याच उमेदवारावर? आम्हाला विश्वास आहे की 9 वर्षात मोदीजींनी जे जे काही या देशाकरता केलं आहे आम्ही मतं घेतले आहेत. आम्ही जरी निवडणूक हरलो तरी ज्या लोकांनी आम्हाला मतदान केलं आहे त्यांनी केलं आहे ना मतदान. आम्हाला आम्ही हरलो तर काय झालं,
पण आम्ही आमच्या सरकारकडनं काय केलं, एक सीट हरली म्हणून आम्ही सारा हरलो असं नाही आहे. आमचे 42 खासदार निवडून आले. यावेळीसुद्धा आम्ही घरोघरी जाऊ. मला विश्वास आहे की यावेळी साताऱ्यामध्ये जेव्हा आम्ही आपला लेखाजोखा मांडू जनतेमध्ये, तेव्हा सातारा लोकसभा ही महायुतीचीच निवडून येईल 100%. तेवढा कॉन्फिडन्स आहे, आमच्या टीममध्ये कॉन्फिडन्स आहे. आमच्या 600 सुपर वॉरियरनी आज संकल्प केला आहे की 600 घरी जायचं, जनतेला जे कन्फ्यूज केलं आहे ते कन्व्हिन्स करायचं. कारण काँग्रेसमध्ये एक ब्लड कॅन्सर आहे, काँग्रेसमध्ये काँग्रेस पक्ष जो आहे ना त्याच्यामध्ये ऑलरेडी रक्तामध्ये कन्फ्यूज करायचं राजकारण आहे. काँग्रेस पार्टीचं 65 वर्षाचं सरकार चाललं ना, ते कन्फ्यूज करण्याचं, कन्व्हिन्स करत नाही, डेव्हलपमेंटचं काही सांगणार नाही. भारतीय जनता पार्टी डेव्हलपमेंटच्या आधारावर मतं घेणार आहे. भाजप ही सांगणार आहे की मोदीजीचं एक मत हे काम केलं, देवेंद्रजीनं एक मत हे काम केलं, आमच्या शिवेंद्रराईचं एक मत हे काम केलं. आम्ही आमचे कामं सांगून मत घेणार आहे, आम्ही कन्व्हिन्स करणार आहे. आणि आम्ही 600 घरी कशाला चाललो आहे, जो कन्फ्यूज झालेला व्यक्ती आहे काँग्रेसच्या ज्या मायावी शक्तीमुळं, ह्या ज्या महाविकास आघाडीचे मायावी लोक आहेत ना. आणि मी तर विचारला आहे उद्धव ठाकरेजींना, ते उत्तर देत नाही आहे की उद्धव ठाकरेजींनी जे युती 28 पक्षाची काही युती केली आहे, एनडीए आघाडी तयार झाली आहे. एनडीए आघाडीमध्ये मुंबईमध्ये जे हॉटेल आहे ना, कुठलं हॉटेल, हयातमध्ये जे हाताला हात वर करून त्यांनी मूठ आवडली मोदींच्या विरुद्ध, मी त्यांना प्रश्न विचारला आहे, तुमच्या माध्यमातून विचारतो आहे की त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे की त्यांचा घटकाचा मित्रपक्ष जो आहे त्या घटक दलाचा, स्टालिन तामिळनाडूचे मुख्यमंत्री, मुख्य घटक पक्ष आहे त्यांचा उद्धव ठाकरेंचा, त्या उद्धव ठाकरेंच्या इंडिया आघाडीच्या एका घटक पक्षाने जाहीर करून टाकलं की देशामध्ये आमचं सरकार इंडिया आघाडीचं आलं तर आम्ही देश देव धर्म संस्कार संस्कृतीकरता या देशाचं रक्षण करणारा हिंदू समाज ही संस्कृतीच नायनाट करून टाकू, असं खुल्याम खुली किताब आणि असा संकल्प केला आहे त्या पक्षाने. मग मला शरद पवार साहेब, नाना पटोले आणि उद्धव ठाकरेंना विचारायचं आहे की उदयनिधींनी केलेलं सरकार आल्यावर हिंदू धर्म संपवून टाकू, हिंदू संस्कृती संपवून टाकू, 8000 वर्षाचा प्रभू रामचंद्राचा इतिहास संपवून टाकू, 5000 वर्षापूर्वीचा भगवान श्रीकृष्णाचा इतिहास संपवून टाकू, हा इतिहास संपवून टाकू, हिंदू संस्कृती संपवून टाकू, हे जे म्हटलं आहे हे यांना मान्य आहे का, हे जनतेमध्ये सांगितलं पाहिजे जरा येऊन, आणि मग मतं मागितली पाहिजे. यांना मतं मागण्याचा अधिकार केव्हा आहे, पहिले सांगितलं पाहिजे की यांना मान्य आहे का. एक तर त्यांच्यासोबत युती तोडावी मान्य असेल तर, नसेल मान्य युती तोडावी, मान्य असेल तर मग जनतेसमोर यावं की हिंदुस्थानातली हिंदू संस्कृती जमिनीत गाळून टाकण्याचा संकल्प आणि स्वप्न बघणारे स्टालिन जनता यांना धडा शिकल्याशिवाय राहणार. साहेब, नांदेड आणि संभाजीनगर साधारण 25 लोक मेली आहेत महाराष्ट्रामध्ये, आता नागपुरात पण 24 तासात 25 मृत्यू झाले. कसं आहे यामध्ये थोडा व्हायरल मोठ्या प्रमाणावर पसरतो आहे, जीवघेणा आजार पसरतो आहे मोठ्या प्रमाणावर, त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्थेवर सरकारने लक्ष टाकलं पाहिजे. सरकार लक्ष टाकेल, माननीय मुख्यमंत्री त्यामध्ये पूर्ण लक्ष टाकून आहे. आणि कशामुळे गेले काय गेले याचा योग्य तपास मला वाटतं करत आहे, समिती तयार झाली आहे. मला वाटतं ज्यांची चूक असेल त्याला शासन झालं पाहिजे. प्रमोशनचा अतिरिक्त शेवटचा प्रश्न आहे की भारतीय जनता पार्टीमधले सर 7 ते 8 आमदारांना प्रमोशन म्हणून खासदारकीचं तिकीट दिलं जाणार आहे. उजव्या साईडला शिवेंद्रराजे बसलेले आहेत, त्यांना काय प्रमोशन दिलं जाणार आहे का? तुला मी नको आहे घाई खरं तर हा सर्व अधिकार पार्लमेंटरी बोर्डाचा आहे, कोण खासदार होईल, कोण आमदार होईल, कोण मंत्री होईल, त्यामुळं प्रत्येक गोष्टीला वेळेची वाट बघा, वेळेवर तुम्हाला सारं दिसेल. अब्दुल सत्तार म्हणतात की महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच बॉस आहे. 2024 पर्यंत महायुतीचे नेते आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे, त्यामुळे त्यांचं म्हणणं खरंच आहे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. पण भारतीय जनता पार्टी ही महायुतीमधला घटक पक्ष आणि प्रमुख पक्ष आहे, मोठा भाऊ असं मोठा भाऊ आहे, ही भूमिका आमची आहे. सरकारमध्ये तर मुख्यमंत्री राज्याचे नेते आहेत, सरकारचे नेते आहेत ते, आणि त्यामुळे मुख्यमंत्री मुख्यमंत्री आहेत.
पण पक्ष म्हणून जेव्हा देवेंद्रजींनी आम्ही विचार करतो किंवा आमच्या जनता विचार करते, शेवटी सर्वात जास्त आमदार, सर्वात जास्त खासदार हा पक्ष मोठा असतो. जेवढ्या लोकप्रतिनिधी जास्त तेवढा पक्ष मोठा आहे, त्यामुळे मोठा भाऊ म्हणून भाजपच आहे. पण सरकारमध्ये एकनाथ शिंदेजी, आणि तेही सांगितलं स्पष्टपणे, 2024 पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री. साहेब, एक शेवटचा प्रश्न, अपात्रतेची तारीख वारंवार बदलली जाते, म्हणजे आता सुप्रीम कोर्टात आता परत 9 नोव्हेंबर पर्यंत तारीख. मी तुम्हाला पुढच्या आठवड्यात मुंबईला बोलवतो, राहुल नार्वेकरची भेट करून देतो, त्या ठिकाणी त्यांना विचारा. यावेळेस तुमची अशी काय तयारी आहे की उमेदवार असं कोण बदलणार आहे का, आहे त्याच उमेदवारावर? आम्हाला विश्वास आहे की 9 वर्षात मोदीजींनी जे जे काही या देशाकरता केलं आहे, आम्ही मतं घेतले आहेत. आम्ही जरी निवडणूक हरलो तरी ज्या लोकांनी आम्हाला मतदान केलं आहे त्यांनी केलं आहे ना मतदान आम्हाला, आम्ही हरलो तर काय झालं. पण आम्ही आमच्या सरकारकडनं काय केलं, एक सीट हरली म्हणून आम्ही सारा हरलो असं नाही आहे. आमचे 42 खासदार निवडून आले, यावेळीसुद्धा आम्ही घरोघरी जाऊ. मला विश्वास आहे की यावेळी साताऱ्यामध्ये जेव्हा आम्ही आपला लेखाजोखा मांडू जनतेमध्ये, तेव्हा सातारा लोकसभा ही महायुतीचीच निवडून येईल 100%. तेवढा कॉन्फिडन्स आहे, आमच्या टीममध्ये कॉन्फिडन्स आहे. आमच्या 600 सुपर वॉरियरनी आज संकल्प केला आहे की 600 घरी जायचं, जनतेला जे कन्फ्यूज केलं आहे ते कन्व्हिन्स करायचं. कारण काँग्रेसमध्ये एक ब्लड कॅन्सर आहे, काँग्रेसमध्ये काँग्रेस पक्ष जो आहे ना त्याच्यामध्ये ऑलरेडी रक्तामध्ये कन्फ्यूज करायचं राजकारण आहे. काँग्रेस पार्टीचं 65 वर्षाचं सरकार चाललं ना, ते कन्फ्यूज करण्याचं, कन्व्हिन्स करत नाही, डेव्हलपमेंटचं काही सांगणार नाही. भारतीय जनता पार्टी डेव्हलपमेंटच्या आधारावर मतं घेणार आहे. भाजप ही सांगणार आहे की मोदीजीचं एक मत हे काम केलं, देवेंद्रजीनं एक मत हे काम केलं, आमच्या शिवेंद्रजीचं एक मत हे काम केलं. आम्ही आमचे कामं सांगून मत घेणार आहे, आम्ही कन्व्हिन्स करणार आहे. आणि आम्ही 600 घरी कशाला चाललो आहे, जो कन्फ्यूज झालेला व्यक्ती आहे काँग्रेसच्या ज्या मायावी शक्तीमुळं, ह्या ज्या महाविकास आघाडीचे मायावी लोक आहेत ना. आणि मी तर विचारला आहे उद्धव ठाकरेजींना, ते उत्तर देत नाही आहे की उद्धव ठाकरेजींनी जे युती 28 पक्षाची काही युती केली आहे, एनडीए आघाडी तयार झाली आहे. एनडीए आघाडीमध्ये मुंबईमध्ये जे हॉटेल आहे ना, कुठलं हॉटेल, हयातमध्ये जे हाताला हात वर करून ज्यांनी मूठ आवडली मोदींच्या विरुद्ध, मी त्यांना प्रश्न विचारला आहे, तुमच्या माध्यमातून विचारतो आहे की त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे की त्यांचा घटकाचा मित्रपक्ष जो आहे, त्या घटक दलाचा स्टालिन तामिळनाडूचे मुख्यमंत्री, मुख्य घटक पक्ष आहे त्यांचा उद्धव ठाकरेंचा, त्या उद्धव ठाकरेंच्या इंडिया आघाडीच्या एका घटक पक्षाने जाहीर करून टाकलं की देशामध्ये आमचं सरकार इंडिया आघाडीचं आलं तर आम्ही देश देव धर्म संस्कार संस्कृतीकरता या देशाचं रक्षण करणारा हिंदू समाज ही संस्कृतीच नायनाट करून टाकू, असं खुल्याम खुली किताब आणि असा संकल्प केला आहे त्या पक्षाने. मग मला शरद पवार साहेब, नाना पटोले आणि उद्धव ठाकरेंना विचारायचं आहे की उदयनिधींनी केलेलं सरकार आल्यावर हिंदू धर्म संपवून टाकू, हिंदू संस्कृती संपवून टाकू, 8000 वर्षाचा प्रभू रामचंद्राचा इतिहास संपवून टाकू, 5000 वर्षापूर्वीचा भगवान श्रीकृष्णाचा इतिहास संपवून टाकू, हा इतिहास संपवून टाकू, हिंदू संस्कृती संपवून टाकू, हे जे म्हटलं आहे हे यांना मान्य आहे का, हे जनतेमध्ये सांगितलं पाहिजे जरा येऊन, आणि मग मतं मागितली पाहिजे. यांना मतं मागण्याचा अधिकार केव्हा आहे, पहिले सांगितलं पाहिजे की यांना मान्य आहे का. एक तर त्यांच्यासोबत युती तोडावी मान्य असेल तर, नसेल मान्य युती तोडावी, मान्य असेल तर मग जनतेसमोर यावं की हिंदुस्थानातली हिंदू संस्कृती जमिनीत गाळून टाकण्याचा संकल्प आणि स्वप्न बघणारे चालीन जनता यांना धडा शिकल्याशिवाय राहणार. साहेब, नांदेड आणि संभाजीनगर साधारण 25 लोक मेली आहेत महाराष्ट्रामध्ये, आता नागपुरात पण 24 तासात 25 मृत्यू झाले. कसं आहे यामध्ये थोडा व्हायरल मोठ्या प्रमाणावर पसरतो आहे, जीवघेणा आजार पसरतो आहे मोठ्या प्रमाणावर, त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्थेवर सरकारने लक्ष टाकलं पाहिजे. सरकार लक्ष टाकेल, माननीय मुख्यमंत्री त्यामध्ये पूर्ण लक्ष टाकून आहे. आणि कशामुळं गेले काय गेले याचा योग्य तपास मला वाटतं करताय, समिती तयार झाली आहे. मला वाटतं ज्यांची चूक असेल त्याला शासन झालं पाहिजे. प्रमोशनच्या बाबतीत शेवटचा प्रश्न आहे की भारतीय जनता पार्टीमधले साधारण 7 ते 8 आमदारांना प्रमोशन म्हणून खासदारकीचं तिकीट दिलं जाणार आहे. उजव्या साईडला शिवेंद्रराजे बसलेले आहेत, त्यांना काय प्रमोशन दिलं जाणार आहे का? तुला मी नको आहे घ्यायचं.
खरं तर हा सर्व अधिकार पार्लमेंटरी बोर्डाचा आहे. कोण खासदार होईल, कोण आमदार होईल, कोण मंत्री होईल, त्यामुळं प्रत्येक गोष्टीला वेळेची वाट बघा, वेळेवर तुम्हाला सारं दिसेल. अब्दुल सत्तार म्हणतात की महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच बॉस आहे. 2024 पर्यंत महायुतीचे नेते आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे, त्यामुळे त्यांचं म्हणणं खरंच आहे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. पण भारतीय जनता पार्टी ही महायुतीमधला घटक पक्ष आणि प्रमुख पक्ष आहे, मोठा भाऊ असं मोठा भाऊ आहे, ही भूमिका आमची आहे. सरकारमध्ये तर मुख्यमंत्री राज्याचे नेते आहेत, सरकारचे नेते आहेत ते, आणि त्यामुळे मुख्यमंत्री मुख्यमंत्री आहेत. पण पक्ष म्हणून जेव्हा देवेंद्रजींनी आम्ही विचार करतो किंवा आमच्या जनता विचार करते, शेवटी सर्वात जास्त आमदार, सर्वात जास्त खासदार हा पक्ष मोठा असतो. जेवढ्या लोकप्रतिनिधी जास्त तेवढा पक्ष मोठा आहे, त्यामुळे मोठा भाऊ म्हणून भाजपच आहे. पण सरकारमध्ये एकनाथ शिंदेजी, आणि तेही सांगितलं स्पष्टपणे, 2024 पर्यंत एकनाथ शिंदेजीच मुख्यमंत्री आहे. साहेब एक शेवटचा, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.